महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरस्थान या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील साहेब, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गुरु बैराम काका साठे साहेब, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील साहेब, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय गणेश दादा पाटील साहेब, या तालुक्याचे माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि खास करून या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच शिंदे कुटुंबातील एखादा सदस्य, सर्व विरोधी पक्षांच्या व्यासपीठावरती आलेले ते आमचे धनराज दादा, सुद्धेशी मोहिते पाटील साहेब, शिवानाना, भारतनाना, संजय पाटील गाठणेकरजी, रवी पाटीलजी, कापसे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनी, खर तर आज विधानसभेची निवडणूक लागायला पाहिजे होती, कारण गेल्या वेळेस आज 4 तारीख फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि 21 ऑक्टोबर हे मतदान होतं, पण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, कदाचित दसऱ्याच्या आसपास ती निवडणूक जाहीर होईल। लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेचं असं काही जास्त वारं होतं असं नाही, परंतु 52,500 मतांचं लीड आलं आणि या मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं जोरात व्हायला लागलं। अनेक आमचे सहकारी सगळे त्या ठिकाणी आम्ही सगळे जण इच्छुक झालो आणि मग कुठंतरी जनतेमध्ये चर्चा व्हायला लागली की विरोधक कधी संधी आली की घेत नाही, पायात पाय घालतात आणि मग आम्ही 29 कार्यक्रमाची बैठक होती अकलूरला आणि त्या दिवशी येता येता आम्ही सगळ्यांनी मंदिरामध्ये बसलो। खर तर आमच्यात काही मतभेद नव्हते, परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारीमध्ये असल्यामुळे मी किती चांगला आणि ती किती वाईट या सांगण्याच्या नादात कदाचित कुणाकुणाकडनं एकमेकाचं काहीतरी कमी जास्त होत असेल, ते सुद्धा या पुढे करायचं नाही आणि पाठीमागं काय झालं ते कुणी काढायचं नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असं ठरलं आणि त्याची चर्चा तालुकाभर झाली आणि मग हे कुठेतरी माणसात आणावं म्हणून आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। काल खर तर मला भैयासाहेब बरंच काम होत, माझ्याकडे काही कुठली यंत्रणा नाही, मला सगळं बघावं लागतं, स्वयंपाक करणाऱ्या बायका आहेत का, ती बोकड कोण कापणार आहे, ते बाकीचं वाढायचं कोण बघणार आहे, हे सगळं बघायचं, पण फोनच बंद नव्हते। काल सकाळी टीव्हीवरती ब्रेकिंग न्यूज आली कि या तालुक्याचे आमदार गोपंतदास शिंदे पवार साहेबांना भेटले आणि मग लोकांनी विचारायला सुरू केलं आपल्या मेळाव्याचं काय, आता बबनदादाला तिकीट मिळणार आहे म्हणजे जवळजवळ फायनल झाले आणि असं कसं झालं। सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना
दिवसभर एकच काम करावं लागत होतं की असं काय होत नाही बाबा, असं काय होत नाही बाबा, असं काय होत नाही बाबा. आता ही झाली सृष्टीची बाजू, परंतु आपल्या सगळ्यांना स्टेजवरच्या मंडळींना आम्हाला वाईट वाटत की सहा वेळा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला दररोज कुणाच्या तरी जाऊन पाया पडावं लागतं, हा या तालुक्यातल्या जनतेचा अपमान आहे. खर तर सहा वेळा एखादा लोकप्रतिनिधी जर निवडून आलेला असेल, तेवढं त्या जनतेने त्याला प्रेम दिलं असेल, तर वरिष्ठ नेते मंडळींनी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी तेवढं प्रेम दिलं पाहिजे. आणि मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही मंदिरामध्ये बसलो, त्याची चर्चा या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना करावी लागली. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं की ही सगळी हरवलेली लोक आहेत, हे सूर हरवलेली लोक आहेत, लाद घालील तिथं पाणी काढेल. त्याच्यावरती बोलताना मी सांगितलं होतं, अजित दादा तुम्ही 15 दिवस थांबा, तुम्हाला हे भूबंधना कसे आहेत ते कळतील. पण सुदैवानं 15 दिवस काय थांबावं लागलं नाही, 6व्या 7व्या दिवशीच त्यांना कळलं की ते मुर्डीत आपण ह्यांची बाजू एवढी घेऊन बोललो ते पवार साहेबांकडे गेले. आता त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं हे आदरणीय विजयदादा धैर्यशील भैया मैराम काका साठे ठरवतील. बापूंनी तर मला सकाळीच फोन करून सांगितलं की मला बळच उठवून नेलो, त्यामुळे बापू सुद्धा आपल्याच बाजून आहे. गाटणेकर पाटील टेन्शन घेऊन आपल्याच बाजून हे सगळं मंडळी बघतील. पण बबन दादाचा इतिहास असा आहे की विनायकरावजी पाटील आमदार असताना त्यांनी त्यांना सभापती केले, त्यांना दगा देऊन आदरणीय विजयदादाकडे गेले, विजयदादांनी त्यांना आमदार केलं, त्यांना दगा दिला, पवार साहेबांकडे गेले, पवार साहेबांकडे कारखाने सगळं काढलं, त्यांना दगा दिला, अजित दादाकडे गेले. आणि रात्री अपरात्री भाजप सेनेकडे जात होते ते वेगळं, दिवसाचं वेगळं रात्रीचं वेगळं. आणि मग आता पुन्हा एकदा आपलं पोरग काय निवडून येत नाही. भैया काय झालंय, हे सगळ्या कारखानदारांचे चिटबाय फिरतायत, दोन दोन चिटबाय एकाच्या गावात राहिलाय. आता द्यायचं तर नाहीच, पण लोक त्यांना म्हणते काय बी करा तो तरी. लोकांना माहित आहे की ह्यांना मत द्यायचं नाही, ह्यांना तू तरी घ्या म्हणत आम्ही सांगितलं होतं का नाही. हे चिटबाय त्यांना रिपोर्ट देते की लोकांचं मत आहे तू तरी घ्या. आणि म्हणून हे वारंवार वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न करते. आता सुप्रिया ताई अशा बोलत असतात सगळ्या, अजितदादा बाबतीत ते अशाच बोलतात. सगळ्यात जास्त लोकांना मनावर घेतलं लोकांनी सुप्रिया ताईंच, ते खूप आमचे जिवाळ्याचे संबंध आहेत वगैरे वगैरे म्हटल्या. आता त्याची मागची स्टोरी कुणालाच माहीत नसली तरी मी सांगते. मागच्या आठवड्यामध्ये सुप्रियाताई घोर वेल्ह्याच्या दौऱ्यावरती गेल्या होत्या, धनराज दादांनी मान हलवली म्हणजे त्यांना पण माहित. त्या दौऱ्यामध्ये आपल्या आमदार साहेबांच्या कन्या त्यांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेस सगळी लोक सोडून जात होती त्यावेळेस आपण खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहिला आणि माझ्या वडिलांचं वय माझ्या वडिलांचं आरोग्य बघता काहीतरी करावं, साहेब आम्हाला काय त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत नाहीत, 1-2 मिनिटं बोलतायत आणि काळजी घ्या म्हणताय. ताई साहेब काही करा, त्यांच्या गळ्यात पडून रडल्या आणि मग ताई सुप्रियाताईंनी साहेबांना वेळ द्यायला सांगितलं. हे किती जणांना माहित आहे मला माहित नाही. आणि म्हणून सुप्रियाताई तशा बोलल्या, सुप्रियाताईकडे जरी आपल्यातला कुणी एखादा इच्छुक गेला तर त्या म्हणतात विजयदादांकडे जावा, जयंत पाटलाकडे जावा, साहेबांकडे जावा, माझ्याकडे कुणीही उमेदवारी मागण्यासाठी येऊ नका,
परंतु एक भगिनी एक वडिलांचं असणारं प्रेम यातून त्यांची ती भाषा आणि त्यांनी जे त्यांची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी अजिबात मनावर घेऊ नये. या साखर कारखानदारांना आमदारकी कशासाठी पाहिजे? आम्ही सगळ्यांना सांगतो की कारखानदार आमदार नव्हतो. आता स्पर्धा लागली, 3500 रुपये देतो. भवनदादाने सांगितलं 1 रुपया जास्त देतो. अभिजिताबाने सांगितलं 2 रुपये जास्त देतो. मी तर म्हटलं की मार्केट यार्ड मध्ये निलाव असतो असाच निलाव लावा आपण. समोरासमोर त्यांना बोलू दोघांना आणि आपण बोले करायला लावू. अभिजिताबा म्हणले 3700, भवनदादाने म्हणायचं 3700. अभिजिताबाने 10 रुपये वाढवाटले 10 रुपये वाढवायचे. हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर चाललंय. पण ह्या सगळ्यांना 4000 बी देतील. पहिला कितीने हनत होतील, पुन्हा कितीने काटा हानतील. ह्याच्यासाठी मात्र बिगर कारखानदार आमदार पाहिजे. आता तुम्हाला दूध आहे, दूध दराच. आणि बिगर कारखानदार आमदार झाला की काटा हानणार नाही साखर. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, त्या कारखानदारांना स्पर्धा करू द्या, पण काट्याची स्पर्धा करणार नाही. यासाठी मात्र बिगर कारखानदार आमदार पाहिजे. त्यांना ह्यांची कृष्ण कृत्य जपण्यासाठी आमदारकी पाहिजे. जनतेच्या कामाचं काही देणं घेणं नाही. काकासाहेब आपण अध्यक्ष आहात. 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली. 25000 पडतील मतं म्हणायची, कोण 20000 पडतील म्हणायचे. अनेक गमती जमती झाल्या. 75000 आसपास मला मतं पडली. पण एक माझ्या डोक्यात होत की या अगोदरच्या उमेदवारांनी निवडणूक झाल्यानंतर पराभूत झाल्यानंतर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं नव्हतं. आणि लोकांची अपेक्षा होती की पडलेल्या माणसाने सुद्धा पुन्हा संपर्कात राहावं. मी माझ्या परीनं त्या ठिकाणी 5 वर्ष संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मला कुठलीही संवैधानिक जबाबदारी नसताना सुद्धा आज आपण ज्या कार्यालयाच्या समोर ज्या रस्त्याने आला तो रस्ता 30-40 कोटी रुपयाचा रस्ता मी 3-4 वर्ष भांडून तो तयार करून घेतला. ज्या विनायकराव पाटलांनी सिनेमाडाचं पाणी या तालुक्याला आणलं त्याच्यावरती 30 वर्ष ज्यांनी राजकारण केलं त्यांनी त्या सिनेमाडात काहीच केलं नाही. 36 किलोमीटर लाईनिंग जे आज झालेलं आहे ते संजय कोकटे यांनी गिरीश महाजन यांच्याकडनं ते काम मंजूर करून घेतलंय. आणि म्हणून आज 36 किलोमीटर पैकी 20-25 किलोमीटर लाईनिंग पूर्ण झाले. त्या ठिकाणी मुंडलींच्या MIDC ची प्रशासकीय मान्यता मी घेतली. सरकार बदललं, अजितदादा अर्थमंत्री झाल्यावर भवनदादांनी ते थांबवलं. कारण त्यांना माहित होत की 30 वर्षात आपण हे केलं नाही आणि जर संजय कोकाट्यासारख्या माणसाने केलं तर आपली बदनामी होईल. आता बोर्ड लागलेत. मला काल एका सामान्य माणसाचा फोन आलता की बाबा भवनदादांनी मुंडली MIDC मंजूर केली अशा प्रकारचे बोर्ड लावले, पण तू जनता एवढी दूधकुळी नाही. आज माढा तालुक्याच्या माढा विधानसभा मतदारसंघामधनं एक रस्ता सिंगणापूर दूर जातो. खासदार साहेब आणि दादा कालच्या अधिवेशनाच्या काळातच जाणार होतो आम्ही, पण दादा मला वाटतं नारायणपूरला त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. तो रस्ता सुद्धा भारतमालामध्ये समावेश करण्याचं मी काम केलंय. सामाजिक कामामध्ये जर तुम्ही म्हणाल संपर्क हा सामाजिक कामातनं ठेवायचा असतो. अध्यक्ष महोदय मी 4500 अभिषेक जसं एका बूथमधनं 10 युद्ध करतात तसं मी एका बूथमधनं 10 जोडे आणून त्या ठिकाणी त्यांच्या हातनं अतिरुद्र अभिषेक करून त्यांना सन्मानित करून एक संपर्काचं साधन केलेलं आहे. संजय गांधी निराधारचा अध्यक्ष असताना 10-11 हजार नवीन लोकांना मी त्या ठिकाणी पेन्शन सुरू केलेली आहे. आज मुस्लिम बांधव आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतो. सगळा तुतारीच्या मागे आहे, पण तुतारीमध्ये मी असावा असं त्यांना वाटतं. त्याचं कारण गेली 11-12 वर्ष सातत्यानं मी जसं आपल्याला ते शिरकुंभाबाईला बोलवतात त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना दिवाळीला बोलवत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना दर दिवाळीला बोलवायला सुरू झालं. आणि गेल्या वेळेस त्यांनी मला मतं दिली नव्हती. त्यांनी तोंडाने सांगितलं की बाबा तुम्ही आमच्यापेक्षा वेगळ्या चिन्हात आहात, त्यामुळे जरी तुमचं आमचं प्रेम असलं
तरी आम्ही तुम्हाला मत देणार नाही, परंतु मला मत दिली नाहीत म्हणून आमच्यातलं नातं कधी कमी झालं नाही. या सगळ्या गोष्टी मी माझ्या वतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटपर्यंत मला तिकीट मिळावं हा प्रयत्न करणारच आहे. आमच्या सहकार्याला कोणालाही मिळालं तर तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करणार आहे. आणि मी सगळ्यांच्या समक्ष सांगतो की मला तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष उभा राहणार नाही. पण सगळ्यांनी जर ही भूमिका ठेवली आणि माझी आदरणीय दादा दैनशील भैया आणि काकांना विनंती आहे की ही सगळी मंडळी तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यापर्यंत जरी गेला तरी ह्या सात मधलं एकाचं काय नाव पुढे येणार नाही. आणि जोपर्यंत ह्या सात मधलं एकाचं नाव पुढे येत नाही, हे सात चालते तोपर्यंत बबन दादा अभिजित दादा पवार साहेबाला भेटत राहणार. आणि कदाचित आणि कदाचित उद्या चला ह्या सगळ्या मंडळीला आम्हाला एकमेकाला असं बोलायची वेळ येईल की अरे संजय मोकाटे झालं असतं तर बरं झालं असतं, आता अभिजित दादाचं नाव आलं काय करायचं. त्यामुळं हा कार्यक्रम ठेवत असताना खर तर मला जनतेकडे ऐकायचं होतं, जनतेने हे म्हणायला पाहिजे होतं कुणीतरी की तुम्ही सात जण बसून एक नाव ठरवू शकत नाही, तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती ढकलताय. विजयदादांनी नाव घ्यावं, धैर्यशील भाईंनी नाव घ्यावं, पवार साहेबांनी नाव घ्यावं, आणि आम्ही मात्र सातचे सहा, सहाचे पाच, पाचचे चार, चारचे दोन, दोनचा एक करायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतंय की माझंच नाव घेतील. आणि असंच जर राहिलं तर तुम्हाला सांगतो पवार साहेब, विजयदादा, धैर्यशील भैया आणि जिल्हाध्यक्ष त्यांना डोकी मोजायचे, कोण निष्ठावंत कोण कसला कोण हे परत बघायचंय. पण जर सरकार आणायचं असेल आणि तुम्ही सात मंडळी जर एका विचारांना येऊ शकत नसाल तर मग मात्र वरच्यांची सुद्धा अडचण होती. माझी इथल्या श्रेष्ठींना विनंती आहे, माझी तुम्हाला सगळ्यांना परवानगी आहे, माझं नाव नाही तरी चालेल, पण तुम्ही आता जास्त दिवस, कारण गेल्या वर्षी मला माहित आहे 3 तारखेला संध्याकाळी माझं नाव आलं, 4 तारखेला सकाळी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस असताना सुद्धा मला लय नाद आहे सारखी एकत्र करायची. कोण करत नाही ह्या तालुक्यात, अद्यापर्यंत कुणीही प्रयोग केलेला नाही. वारंवार फसवणूक होऊन सुद्धा मी कायम प्रयोग करतो, सगळ्यांना एका जागेला आणतो, पण पुन्हा त्यांची दोन चार इकडे गेली, दोन चार रुसून गेली, कुठं पुन्हा नीट करायला गेलं. या सगळ्यामध्ये बबन दादाचा पुन्हा एकदा फायदा झाला. आणि हा फायदा करायचा नसेल, मी भले 2022 मध्ये सगळ्यांना विचारत होतो की बाबा आज काढा, माझ्यापेक्षा दुसरा कोण चांगला असला तर त्याचं नाव आज घ्या, मी तो त्याच्या पाठीमागे यायला तयार आहे. आणि जर तुम्ही आज नाव ठरवणार नसाल तर मी पुन्हा उद्या 4 पैसे खर्च करणार समाजात राहण्यासाठी, मी थांबणार नाही. पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने थांब सांगतो की मी जरी गेली सातत्याने 5 वर्ष प्रयत्न करत असलो, मी आमदार होण्यापेक्षा बबन दादाचा पराभव होणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जी कुठलीही गोळी द्याल ती मी घ्यायला तयार आहे. परंतु तुम्ही पण आता सगळ्या मंडळींनी आम्हाला खेळवायचं काम करू नये. भैया साहेब आपण सर्जरी करावी, काका साहेब आपण सर्जरी करावी, काय काय यातला कुठलाही एक माणूस कितीही मोठा असू द्या स्वतःच्या जीवावर आमदार होण्या इतपत नाही कुठलाही, म्हणल्यानंतर त्यात सगळे आले. आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर फार काहीतरी कुणाचं होईल असंही नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या, कारण जोपर्यंत आता फिरायचं म्हणलं तर काय होतंय, प्रत्येकाला मानणारा एखादा एखादा कार्यकर्ता त्या गावात असतो, मग शिवानांचा कार्यकर्त्यानं म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ, धनाजीचा त्याच्या कार्यकर्त्याने म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ, शिवबाबाला मानणाऱ्या कार्यकर्त्याने म्हणायचं आम्ही कशाला जाऊ, भारत ज्ञानालयाच्या कार्यकर्त्याने म्हणायचं मी कशाला जाऊ. आणि ह्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला गावपेठ दौरे करता येत नाही. आणि दुसरं कारण, गावपेठ दौरा आम्ही आमच्या मागे चर्चित पाहिजे, बाकीचे जे आहेत करण्यात मला माहिती नाही. आपण ज्याच्याकडे जाऊन भेटल त्याला लगेच पाठीमागणं गाठलं जातं, तुझी काय अडचण आहे, तुला काय पाहिजे हे सगळं विचारलं जातं. ज्या विकासाचा आभास या तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे, तुम्हाला एकच छोटस उदाहरण सांगतो, 30 वर्षापासून संस्था आहे, 4 किलोमीटर धरण्याचं बॅकवॉटर आहे, 30 वर्षातल्या 25 वर्ष सत्ता बबन दादाची आहे.
अजून ते बोर्डीला प्यायला पाणी नाही, त्याच्यापेक्षा अख्ख्या तालुक्याचं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. अकलूजला दवाखाने नसते तर किती माणसं गेली असली माहीत नाही. इंदापमध्ये रस्ता खराब मुद्दाम ठेवला होता 2-4 वर्ष अकलूजची आवक जावक कमी व्हावी, त्याच्यात काय नापास मिळली असतली. कालचंच उदाहरण सांगतो, आमचे पाहुणेच आहे रमेश पाटलांचे वडील त्या ठिकाणी या सिरींमध्ये गेले. मोहळचा उड्डाणपूल, टेंभुर्णीचा रस्ता आणि आडेगावचा उड्डाणपूल, हे 3 कामं एका वर्क ऑर्डरमध्ये होते. तिथल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा इथं पूल नको, आमचे गाळे जात आहेत, आमचं हॉटेल जात आहे, आणि तो मंजूर असलेला वर्क ऑर्डर झालेला पूल झाला नाही. 50 जीव त्या ठिकाणी अगोदर गेले होते. आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माडा विधानसभा अध्यक्षांच्या वडिलांचा जीव त्या ठिकाणी तो गेला. तर असं हे सगळं ह्या करमाळा चौकामध्ये, अकलूज चौकामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळं मधला डिवायडर काढून टाकला, गटर काढून टाकला, टाकली सगळी. या ठिकाणी फक्त आणि फक्त चेलेचा पाठे जपायचं आणि स्वतःचं काम करायचं एवढंच चाललेलं असतं. आणि आता या सगळ्यावर तिकडी जो माणूस स्वतःच्या भावाला गेली 12 वर्ष वनवासात जाऊन बसलेल्या भावाला 10 किलोमीटर जाऊन आणू शकत नाही, स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही, तो माणूस तुमचं आमचं समाधान काय करणार, एवढंच मला तुम्हाला विचारायचंय. खरं तर तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं हितल्यांचं सगळंच मला बोलावं लागलं. या कार्यक्रमाचा उद्देश भैयासाहेब दादा आणि काकासाहेब बबन दादाला या पक्षामध्ये कुणीही मान्य करणार नाही. आणि जर तुतारीचा पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल तर रणजित सिंगला उमेदवारी द्या, त्याला राहुल गांधी येऊ द्या, पवार साहेब येऊ द्या, उद्धव साहेब येऊ द्या, त्याला कुठलंही तिकीट द्या, कुठलाही नेता आणा, तो माणूस आमदार होऊ शकत नाही. आणि काल दुर्दैवानं मला सांगायला लाज वाटते की सगळ्या ग्रुप वरती आपल्या नेते आदरणीय पवार साहेबांना वाईट बोललं गेलं. हा सगळा मेसेज आपण आदरणीय पवार साहेबांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे जरी तुतारीची हवा असली तरी हिथं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होत. म्हणून तुम्हाला आम्हाला कुणालाही या ठिकाणी एवढं लीड अपेक्षित नसताना, भैयासाहेब तुम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं, पण या मतदारसंघातून शिंदे बंधूंची नाराजी, त्यांनी केलेल्या अत्याचाराची चर्चा सातत्यानं गेल्या 3-4 वर्षात झाल्यामुळं या लोकांना तुतारीला जरी त्यांना चिन्ह दिलं तरी मतदान करू वाटणार नाही. आणि रात्री 1:30 वाजता मला एकाएकाचे फोन आले की बाबा झोप येणार. मी मात्र काल सकाळपासून सांगत होतो की पवार साहेब आहेत, धड इकडचा भी नाही धड तिकडचा भी नाही, असं करून ठेवतील. आता मला सांगा, अजित दादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकर बबन दादा बद्दल काय झालं असेल? आता पवार साहेब देणार नाहीत हे आम्हाला माहित आहे, आता त्यांच्यापाशी काय झालं असेल? म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका, त्यांचे कार्यकर्ते ग्रुपवर टाकतायत, फटाकड्या उडवतायत, आपल्यामध्ये काहीतरी नैराश्य आणायचं या दृष्टीनं ही सगळी मंडळी काम करतायत. आणि अजून सांगतो दादा, मला जर तिकीट दिलं तर तिकडे असणारी रयत क्रांती असेल, रासप असेल, म्हणजे मी गेल्या 5 वर्षामध्ये सगळ्या संघटना, मार्केट कमिटीची निवडणूक लढवायचा असो किंवा छोटा कार्यक्रम असो, माढा तालुक्यामध्ये बबनदादा समर्थक आणि बबनदादा विरोधक दोनच पक्ष आहेत, मग बाकीच्या बबनदादाचे समर्थक त्यांच्या पक्षात, आणि जेवढे पक्ष आहेत तालुक्यात महाराष्ट्रात त्याच्यात सगळ्या शाखा माढा तालुक्यात आहेत, आणि ह्या सगळ्यांचे अध्यक्ष सुद्धा बबनदादा विरोधक आहे, आणि ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहे. हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल, आणि आपण
आता तुमच्या सात जण ठरवा म्हणू नका, तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाचं नाव घ्या. ही माझ्या वतीनं माझ्या यज्ञापूर्ती आपल्या सगळ्यांना परवानगी देतो आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की जनभावना जी आहे ती आपण पक्षाध्यक्षाकडे कळवावी. आम्हाला माहित आहे की तुम्ही तिकीट देणार नाही, परंतु आपल्या नेत्याने सुद्धा त्यांना वारंवार भेटी देऊ नये. आम्ही काय सांगत नाही, पण तुम्ही हा आमचा निर्णय त्या ठिकाणी कळवावा एवढी आग्रहाची विनंती करतो. खरं तर माझं खूप लांबलं, आपल्या सगळ्यांना सांगतो की पाहुणचार करणं हा माझा संस्कार आहे. शिवस्वराज्य यात्रा आली होती त्यावेळी सुद्धा शिवबाबा मला म्हणले कसं कसं करायचं, म्हणलं तुम्ही बाकी काय करायचं ते करा, मी लोकांना जेवायला घालतो. आणि आज सुद्धा सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, थोडा वेळ लागला दोन पंक्ती तीन पंक्ती दुसरं तरी सुद्धा, कारण दादाला सुद्धा मी आल्याने विचारलं दादा तुम्ही खाऊन आला नाही, कारण कालच त्यांना सांगून होतो परवा दिवशी की थोडंच काहीतरी खाऊन या, सगळ्यांना इथे जेवायला घालणार आहे, तुम्ही पण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा एवढीच नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आणि इथेच थांबतो. जय जय महाराज.